प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर. तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या. ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 90-11-777-128. नारायणपूर येथील परमपूज्य नारायणगिरी महाराज यांच्या अस्थिकलशाचं गुंजाळवाडी शिवारात महामार्गावर आगमन झालं. यावेळी दत्तसेविकरी मंडळी मोठ्या संख्येनं हजर होते. परमपूज्य नारायण महाराज उर्फ अण्णा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या भक्तपरिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. अण्णांनी सर्व भक्तांसाठी मोठं काम केलंय. अनेकांचे उद्ध्वस्त झालेले कुटुंब सुरळीत केले. त्यांनी देशभर विविध ठिकाणी भव्य अशी श्री दत्त महाराज आणि भोलेनाथांची मंदिरं बांधली. देशामध्ये 4 धाम निर्माण केले. आज संगमनेरमधून त्यांचा अस्थिकलश त्यांनी निर्माण केलेले सर्व 4ही धाममध्ये नेण्यात येणार आहे. याविषयी अण्णांचे भक्त भरत नाना क्षीरसागर यांनी माहिती दिली. तर अण्णांचे उत्तराधिकारी टेंभेस्वामी यांनीही अण्णांच्या कार्याविषयी माहिती दिली. आमचे विचारवंत अण्णा महाराज यांच्या निधनानं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शास्त्राप्रमाणे विधियुक्त शास्त्र करावं लागतं म्हणून ज्यांनी भारत प्रदक्षिणा केली, ज्यांनी भारतामध्ये चारिधामाची निर्मिती केली, त्याच अण्णा महाराजांची निधनयात्रा झाल्याच्या नंतर, अंत्ययात्रा झाल्याच्या नंतर जो हस्तिविधी असतो तो हस्तिविधीचा कार्यक्रम आम्ही प्रथम त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आडेगाव या ठिकाणी पंढरपूरच्या खाली जो मठाचं काम केलेलं आहे म्हणजे सामुदायिक शेती केली, त्या ठिकाणी जाऊन अस्थी विसर्जन केले. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये आम्ही त्या पंढरपूर पांडुरंगाच्या ठिकाणी जाऊन गालो. त्यानंतर आम्ही त्यांनी शेमडी बागडी, जावली तालुका, जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराची स्थापना, शंकराच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि त्या त्रिवेणी संगम आहे, कृष्णा, कोयना, कांदाठी या नदीच्या संगमावर अस्थिविसर्जन केल्याच्या नंतर त्यांनी अण्णा महाराजांनी भुई या ठिकाणी पूर्वीची समाधीचं नियोजन, समाधीचा दृष्टांत झाला होता. तिचं पूर्वीचं मंदिर, भुवनेश्वरीचं मंदिर अण्णा महाराज त्या ठिकाणी बांधलं. त्या ठिकाणी जाऊन आम्ही कृष्णामाईला अर्पण केलं. येताना म्हणजे आता त्यांनी चारधाम केलेली आहे, त्या चारधामाच्या निमित्तानं भारतपूर प्रवेशानं करणार आहोत. आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी, इंद्रायणी ठिकाणी आम्ही दर्शन करून अस्थिविसर्जन करून आता आम्ही पुढं मध्यप्रदेश नर्मदेला जातो आहे. मध्यप्रदेश आम्ही गंगेला, गंगा यमुना करून उत्तराखंडमध्ये मंदिरावर चारिधामाच्या निर्मितीने पुढं जातो आहे. त्याच्यानंतर भोपाळ मार्गे आम्ही कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये जातो आहे. पश्चिम बंगालवरून त्रिवेणी संगमावर कन्याकुमारीला त्रिवेणी संगमावर शेवट समारोह आम्ही करणार आहोत. हे केलेलं त्यांचं कार्य तडीच गेलेलं आहे, परंतु मरावेपणे कीर्तिरूपी उरावे त्याप्रमाणे अण्णा महाराजची कीर्ती. अण्णा महाराज साक्षांत परमेश्वर आहेत. अण्णा महाराज मानवाने देहाने मानव होते पण आत्म्याने परमेश्वर, ही साक्षी त्यांनी समान दिलेली आहे. आणि जगामध्ये व्यसनमुक्ती, सामुदायिक सोहळे, अनेकांची प्रपंच सुखात ठेवण्याचं काम अण्णामाचे आशीर्वाद झालेले आहेत. हे नातं अखंड चालत राहणारे जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामधून उद्धार होत नाही, आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही तोपर्यंत जन्म घ्यावा लागणार आणि आपल्यालासुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागणार. म्हणून या यात्रेतून जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञान दिलेलं आहे गुरुंनी, जे आपल्याला शिक्षण दिलेलं आहे, ते शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं गरजेचं आहे. आपापसातले मतभेद, आपापसातले द्वेष हे सर्व सोडून आपल्याला जे सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या मार्गावर आपण जर चाललो तरच आपण खऱ्या अर्थाने आपण सद्गुरूंचे शिष्य झालो यात तो मात्र शक्य नाही. जर आपण ते तत्व, सद्गुरू हे तत्व जर आपण समजूनच घेतलं नाही,
जर आपण त्यांना देहरूपाने जर पाहिलं तर आपण शिष्य होण्याच्या पात्रतेचे नाही, आपण भक्त होण्याच्या पात्रतेचे नाहीत. गुरु हे तत्व आहे, ते अखंड राहणार आहे. फक्त ते देहरूपाने बदलतात, पण तत्व एकच असतं. म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या की देहरूपाने आपण अन्नाना न पाहता तत्वरूपाने जर आपण गुरुला पाहिलं तरी आपल्या पाठीचे सदैव उभे राहिले शिवाय आपण राहणार नाही. हा महत्त्वाचा भाग समजून घ्यायचं की आपल्याला गुरु कुठेही सोडून जाणार नाही आणि शिष्यही गुरूंना कुठेही सोडून जाणार नाही. जोपर्यंत शिष्याला आपल्या देहाचा उद्धार करून घेता येत नाही तोपर्यंत गुरु आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भेटतच राहणार आहे. जोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही तोपर्यंत सद्गुरूंना या सगळ्या गोष्टी सतत जन्म घ्यावे लागणार, सतत आपल्याला ज्ञान समजून सांगावं लागणार. म्हणून आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते याच जन्मामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं आपल्यामध्ये उतरवून घेऊन आपण माणसाच्या जन्माला कशासाठी आलो आहे हे जर समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी एकत्रित जमून आपण सद्गुरूंना मनाच्या अंतर्करणापासून जर आपण ओळखले असेल तर आपण सद्गुरूंनी दिलेलं जे वचन आहे, सद्गुरूंनी दिलेलं कार्य आहे ते कार्य मनाच्या अंतर्करणापासून पार पाडून आपण आपल्या जन्माचा उद्धार करून घेणं गरजेचं आहे. संगमनेर शहर आणि परिसरातील दत्तभक्त दत्तसेवेकरी त्याचबरोबर महिलाही मोठ्या संख्येनं या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला Top 10 इम्पिरियल, नाशिक, पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62.